नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की लॅपटॉप किंवा पी सीवरील जे आयकॉन्स आहेत ते जर मिसमॅच झाले तर त्याला पूर्ववत कसं करायचं. मित्रांनो, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे. बरेच वेळा कळत न कळत आपल्याकडून एखादं बटन क्लिक जर झालं तर निश्चितच आपल्या स्क्रीनवरील जे आयकॉन्स आहे ते मिसमॅच होतात आणि अशा वेळेस आपला आपल्यासमोर प्रॉब्लेम क्रिएट होतो. तर तो प्रॉब्लेम कसा सॉल्व करायचा आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे. तर व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. व्हिडिओला सुरू करण्यासाठी जाऊया आपल्या लॅपटॉप स्क्रीनवर. मित्रांनो, आपल्या पी सी किंवा लॅपटॉपमध्ये अशा प्रकारचे आयकॉन ऑटो अरेंज केलेले असतात, परंतु कळत न कळत आपल्याकडून एखादं बटन जर क्लिक झालं किंवा प्रेस झालं तर निश्चितच यामध्ये एकदम चेंजेस झालेले आपल्याला दिसतात. बघा, या ठिकाणी अशा प्रकारचे आयकॉन असताना जर आपल्याकडून एखादं बटन क्लिक झालं तर हे जे आयकॉन्स आहे मिसमॅच होतात आणि त्यांची साईजसुद्धा वाढते. तर हा प्रॉब्लेम कसा सोडवायचा तर ते आपण या पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत. बघा, या ठिकाणी साईजसुद्धा वाढलेली आहे आयकॉनची आणि मिसमॅच झालेले आहे, अस्तव्यस्त झालेले आहे. तर यासाठी आपण राईट क्लिक करूया आपल्या माऊसला आणि हे जे व्ह्यूज आहेत त्याला क्लिक करूया. व्ह्यूजनंतर या ठिकाणी आपल्याला खाली जायचं आहे ते ॲटो अरेंजमेंट आयकॉनला क्लिक करायचं आहे. ऑटो अरेंजमेंट आयकॉनला क्लिक केल्यानंतर बघा, या ठिकाणी हे सगळं चेंज झालेलं आहे, परंतु याची जे आयकॉन्स आहे त्याची साईज मात्र वाढलेली आपल्याला दिसून येईल. तर आपण याला साईजसुद्धा पूर्ववत करूया. राईट क्लिक करायचं आहे माऊसला, राईट क्लिक करूया माऊसला, व्ह्यूमध्ये जाऊया. व्ह्यूला गेल्यानंतर हे जे आयकॉन्स आहेत तर याची साईज सांगितली, मीडियम आयकॉन्स आपण याला क्लिक करूया. बघा, मीडियम आयकॉनला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पूर्ववत आपला जो स्क्रीन होता तो आलेला आहे. धन्यवाद मित्रांनो.